बघताय वज्रधारीवरती बातम्या सुपर फास्ट। मनसेच्या कार्यकर्त्यांनी महावितरण कार्यालय फोडले। मुंबईमध्ये मनसेच्या कार्यकर्त्यांनी महावितरण कार्यालय फोडले। आवाजवी बिल वाढीची हंडी मनसेने फोडली। वाशीच्या सेक्टर 17 येथील महावितरण कार्यालयाची तोडफोड। राज ठाकरे यांनी वाढीव वीज बिलाबाबत मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले होते। पत्रात मनसे झटका देण्याचा इशाराही दिला होता। नागपूरच्या घटनेनंतर नवी मुंबईतही उद्रेक। भगवान कुंभेश्वर यात्रा महोत्सवात 150 वर्षात पहिल्यांदाच लॉकडाऊन। श्री क्षेत्र गोरक्षनाथ संस्थान परिसरात श्रावण सोमवार असूनही कोरोनामुळे शुकशुकाट आहे। भाविकांचे श्रद्धास्थान असलेले श्री क्षेत्र गोरक्षनाथ संस्थान कुंभेश्वराचे सुप्रसिद्ध असे शिवमंदिर असून प्रतिवर्षी श्रावण महिन्यात तिसऱ्या सोमवारी परंपरेनुसार कुंभेश्वर यात्रा महोत्सव तसेच विविध धार्मिक कार्यक्रम घेऊन महाप्रसाद मोठी यात्रा ठिकठिकाणी भरत असते। या दरम्यान हजारो शिवभक्तांची गर्दीही असते। परंतु यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने यावर निर्बंध लादल्याने 150 वर्षात पहिल्यांदाच यावर्षी कुंभेश्वर यात्रा महोत्सव कमिटीच्या वतीने लॉकडाऊन करण्यात आला आहे। त्यामुळे हजारो भाविकांची उपस्थिती असणारे श्री क्षेत्र गोरक्षनाथ संस्थान येथे यंदा मात्र मंदिर परिसरात शुकशुकाट पाहावयास मिळाला। धुळ्यात मनसेचे राज्य सरकार विरोधात कुंभकरण जगाव आंदोलन। लॉकडाऊन काळात अनेकांना बेरोजगारीला सामोरे जावे लागत आहे। महाराष्ट्र सरकार राज्य सरकारकडून कुठल्याही प्रकारचे उपाययोजना होत नसल्याने झोपलेल्या सरकारला जागे करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे आज जुन्या महानगरपालिकेच्या समोर कुंभकरण जगाव आंदोलन करण्यात आले। कोरोनासारखी जागतिक महामारी देशासह महाराष्ट्रात झपाट्याने वाढत आहे। यावर उपाय म्हणून राज्य शासनातर्फे लॉकडाऊन जाहीर करण्यात आला होता। यामुळे असंख्य नोकरी करणाऱ्या युवक विद्यार्थ्यांच्या नोकरी गेल्यामुळे त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात भविष्याची चिंता निर्माण झाली आहे। मात्र राज्य सरकारकडून रोजगार संदर्भात अनेक आश्वासने देऊन देखील रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी ठोस पावले उचलत नाही। राज्य सरकार हे विद्यार्थी व तरुणांच्या महत्त्वाच्या विषयी दुर्लक्ष करून कुंभकर्णी झोप काढत आहेत असा आरोप यावेळी मनसेने केला। शासनाने आदेश दिले आहेत की महाराष्ट्रात मराठी तरुणांना 80% रोजगार देण्यात यावा आणि महाराष्ट्राच्या बाहेरून काम करण्यासाठी येणाऱ्या लोकांची नोंद आवश्यक आहे। मात्र असे असताना देखील स्थानिक मराठी युवकांना 4 रोजगारांच्याकडे दुर्लक्ष करीत सरकार आदेशाची पायमल्ली राज्य सरकार करत आहे। राज्य शासन प्रशासन झोपेचे सोंग घेत आहे। राज्य सरकार विरोधात आज मनसेने प्रतिकात्मक झोपलेला कुंभकरण जगाव आंदोलन यावेळी करण्यात आले। कोल्हापुरात 97 गावात नो गणपती, 303 गावात मिळून बसवणार एक गाव एक गणपती। ज्या उत्सवाची सर्वजण आतुरतेने वाट पाहतात त्या गणेशोत्सवावर यंदा कोरोनाचे सावट आहे। अशा परिस्थितीत जिल्ह्यातील सार्वजनिक तरुण मंडळांनी पुढाकार घेत आपल्या आनंदावर उत्साहावर पाणी सोडत प्रशासनाला सहकार्य करण्याची भूमिका घेतली आहे। जिल्ह्यातील तब्बल 97 गावांमध्ये गणेशोत्सव साजरा केला जाणार नसल्याचा निर्णय घेण्यात आला आहे। तर जिल्ह्यातील 303 गावांमध्ये एक गाव एक गणपती उपक्रम राबवणार असल्याचा निर्णय झाला आहे। याची संख्या आणखीन वाढणार असल्याचे जिल्हा पोलीस डॉक्टर अभिनव देशमुख यांनी सांगितले। तोडफोड करणाऱ्या कार्यकर्त्यांवर कारवाई करण्यात येणार, गृहमंत्री अनिल देशमुख। वाढीव वीज बिलाविरोधात नवी मुंबई येथील मनसे कार्यकर्त्यांकडून महावितरण कार्यालयाची तोडफोड प्रकरण पोलीस तपास करत असून तोडफोड करणाऱ्या कार्यकर्त्यांवर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली। निर्भीड आणि निपक्ष बातम्यांसाठी बघत रहा वज्रधारी न्यूज। धन्यवाद। ब्रँडेड शोरूम मधून शॉपिंग, प्रशस्त आणि आलिशान फूड कोर्टच्या डिशेसच्या टेस्ट्स, गेम झोनमध्ये फ्रेंड्स आणि फॅमिली सोबतची मस्ती आणि मल्टिप्लेक्समधील फिल्म्सच्या ॲक्शन्स इमोशन्स, या प्रत्येकाच्या मनातील सुप्त इच्छा आणि वैभवशाली जीवनशैलीचा एक नमुना म्हणजे सूर्या विटा शॉपिंग मॉल। देशभरातील स्वच्छ शहरांपैकी एक असणाऱ्या विटा शहरात लवकरच आपल्या सेवेत।